फक्त एक घरगुती उपाय नसा कमजोर असतील नसांमध्ये वारंवार ब्लॉकेज होत असतील सांधेदुखी कंबरदुखी दुखी गुडघे त्रस्त असाल तर त्यापासून कायमचे पोटाचे विकार बंद होतील गॅसेस अपचन बद्धकोष्ठता यावर अत्यंत रामबाण ठरणारा हा घरगुती उपाय आहे कसा कोणते पदार्थ या ठिकाणी वापरायचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहून अपुरं ज्ञान घेऊन हा उपाय अजिबात करू नका माझी हा जोडून विनंती असेल मंडळी हा व्हिडिओ आणि हा जो घरगुती उपाय आहे तो जर तुम्हाला उपयुक्त वाटला तर गरजवंतांपर्यंत शेअर नक्की करा मंडळी पहिला पदार्थ आपण वापरणार आहोत जिरे ज्याला इंग्लिशमध्ये क्युमिन सीड म्हटलं जातं आपल्या पचनशक्तीला मजबूत करण्यासाठी जिरं फार फायदेशीर ठरत असतं आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिरं फार फायदेशीर आहे सकाळी उठून जर तुम्ही याचं जर जिऱ्याचं पाणी पियेल सकाळी उठून तुम्ही जर जिरा पाणी पित असाल तर तुमचं वजन झटपट कमी होतं पाणी घेताना जर कोमट असेल तर ते अतिउत्तम दुसरा जो पदार्थ आपण आजच्या या घरगुती उपायामध्ये वापरणार आहोत तो आहे मेथी दाणे फेनिग्रिक सीड्स असं याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं घरामध्ये सहजासहजी उपलब्ध असणारे हे मेथीचे दाणे कितीतरी आजार दूर करण्यासाठी अनेक विकारांवर आयुर्वेदिक उपाय म्हणून मेथीदाणे वापरले जातात जॉईंट पेनसाठी सांधेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी दुखी यांसारखे खूप रामबाण असं मेथीदाणे हाडांवर जी सूज आलेली असते ती सूज घालवण्यासाठी सुद्धा मेथीदाणे फार फायदेशीर आहेत आणि म्हणून सकाळी उठून तुम्ही जर पाण्यात भिजवलेली मेथीदाणे खाल्ले तर ती हाडांसाठी फार फायदेशीर ठरते कमकोज झालेली हाडं कमकोज झालेल्या नसा ब्लॉकेज झालेल्या असतील नसांमध्ये नसा कमजोर पड झालेल्या असतील तर यावर नक्की परिणामकारक ठरते मेथीदा आणि म्हणूनच मेथीदाणे आपण वापरणार आहोत आणि तिसरा पदार्थ आहे ओवा भूक न लागणे अपचन गॅसेस आदी पोटाच्या विकारांवर अत्यंत प्रभावी ठरणारा हा ओवा ही ओवा खाल्ल्यामुळं आपलं पचन व्यवस्थित होतं चिमूटभर ओवा जर आपण चावून खाल्ला आणि त्यावर जर गरम पाणी कोमट पाणी जर पिलात तर पोटाच्या कोणत्याही विकारावर तुम्हाला आराम मिळेल सांधेदुखी सांध्याचं आखडणं असेल नसांचं आखडणं असेल नसा ब्लॉ ब्लॉकेज होणं असेल हातापायांची हालचाल व्यवस्थित होत नाही हातापायांना मुंग्या येत आहेत यावर सुद्धा या ओव्याच्या तेलाने आपण त्या भागाची मालिश जर केली तर फार फायदा होत असतो ओव्याची पूड जर वाटून आपण गुडघ्यावर बांधली तरीसुद्धा गुडघे दुखी ही क्षणात थांबते म्हणून हे तीनही पदार्थ आपल्याला काय करायचे एक एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याची पावडर तयार करायची आहे बघा तीनही पदार्थ थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीनही पदार्थ एकत्र भाजले तरी चालतील आणि एक एक चमचा प्रत्येक पदार्थ एक चमचा जिरे एक चमचा दाणे आणि एक चमचा ओवा आपल्याला असे तीनही पदार्थ एकत्र घ्यायचे आहेत थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पूड तयार करायची आहे बघा नसांमध्ये असलेली कमजोरी सांध्यांवर आलेली सूज कमी करण्यासाठी हा जो घरगुती उपाय आहे तुम्हाला फारच फायदेशीर ठरणार आहे हाडांचं दुखण्यावर आराम मिळणार आहे आणि ज्या नसा आहे नसांचं हे कोणतंही दुखणं असू द्या ते सुद्धा बर करण्याची ताकद या घरगुती उपायामध्ये आहे बघा एक ग्लास गरम पाण्यासोबत आपल्याला एक चमचा ही तयार झालेली पावडर आपल्याला टाकायची आणि सकाळी उपाशीपोटी रोज आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही जी पावडर तयार करणार आहात ती कितीही तुम्ही तयार करू शकता मी फक्त एक साधारणपणे कमी प्रमाणामध्ये तुम्हाला एक एक चमचा घ्यायला सांगितली परंतु तुम्ही असं एक पंधरा ते वीस दिवस जेवढी पावडर लागेल या अंदाजानं तुम्ही जास्तही घेऊ शकता तर मंडळी अशा पद्धतीचा हा घरगुती उपाय करा आणि हा उपयुक्त जर वाटला तुम्हाला तर नक्कीच गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार